जिजाऊ स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत मित्रांनो आज सकाळी आपलं जे मॅथ नावाचं चॅनल आहे तर त्या चॅनलवर मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता की जो क्वेश्चन पेपर मराठी मीडियममधून होता आणि हा जो कृती आराखडा आहे सेमी आणि मराठी दोन्हींसाठी सारखा आहे मित्रांनो नववी आणि दहावीचे जे वर्ग आहेत आता सध्या तुम्हाला जो क्वेश्चन पेपर स्क्रीनवर दिसतोय तर तो दहावीचा आहे कोणतीही शंका नसावी नववीचा हा पेपर नाही आहे हा दहावीचा पेपर आहे पण नववीचा आणि दहावीचा पेपर जवळपास सारखा म्हणजे आता प्रकरण बदललेलं आहे पण जे क्वेश्चन आहे जो आराखडा आहे जी कृतीपत्रिका आहे तर ती जवळपास सारखी असणार आहे आराखडा जवळपास सारखा असणार आहे कारण प पेपरमध्ये टोटल पाच प्रश्न असणार आहे त्याला दोन तास एवढा वेळ असणार आहे आणि चाळीस गुणांचा हा क्वेश्चन पेपर असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी मॅथमॅटिक्स पार्ट वनचा क्वेश्चन पेपर तुम्हाला दिसतोय आणि हा प्रॅक्टिस पेपर आहे टेलिग्राम ग्रुपवर मी मराठी मीडियम आणि सेमी असे दोन्ही पेपर सेंड करणार पण तुम्हाला एक प्रॉमिस करायचं आहे कमेंटमध्ये मला सांगायचंय की या पेपरचं सोल्युशन तुम्ही टेलिग्रामवर मला सेंड करणार किंवा नाही कमेंटमध्ये यस ऑर नोचा नक्की मला रिप्लाय करा तुम्ही जर सेमीचे असाल तर सेमी तुमचं नाव टाईप करा आणि यसचा रिप्लाय करा किंवा नो चा रिप्लाय करा की तुम्ही सेंड करू शकता का टेलिग्रामवर टेलिग्रामला जर जॉईन नसणार तर माझा एक व्हॉट्सअप नंबर आहे तर त्यावर तुम्ही मला एक मॅसेज करा मी तुम्हाला लिंक देईन ओके नंबर सांगतोय चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस हा माझा नंबर आहे या नंबरवर व्हॉट्सअप करा टेलिग्रामला जॉईन करण्यासाठी मी तुम्हाला टेलिग्रामला जॉईन करून घेतो आणि हा जो पेपर आहे तर हा पेपर खूप सोपा पेपर आहे मित्रांनो तर त्यामुळे याला नक्की सोडून बघा कारण आपली बोर्डाची जी एक्झाम आहे तर ती जवळजवळ येते आणि आपलं प्रॅक्टिस होणं खूप गरजेची आहे आणि जर नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच लाईकवर क्लिक करायचं जर राहिलं असेल तर लाईकवर क्लिक करून द्या म्हणजे बाकीचे पुढचे येणारे व्हिडिओज हे ये सर्व तुमच्यापर्यंत पोहोचतील आता बघा नोट दिलेला आहे काय नोटमध्ये ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी सगळेच्या सगळे क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत यूज कॅल्क्युलेटर इज नॉट अलाऊड तुम्हाला कॅल्क्युलेटरचा यूज करायचा नाही आहे मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस हा जो क्वेश्चन पेपर आहे हा सॉल्व्ह करणार तर ज्यावेळेस तुम्ही शीट मला टेलिग्रामवर सेंड करणार तर घरी तुम्ही ज्यावेळेस बसणार तर त्यावेळेस टाईम सेट करा तुम्हाला दोन तासात हा पेपर सोडवायचा आहे बघूया किती जणांचे प्रश्न राईट येत आहेत किती जणांचे रॉंग येत आहेत बट नो प्रॉब्लेम सुरुवातीला प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे आणि यामध्ये काही एम सी क्यूज सुद्धा आहे फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो सर्व एम सी क्यूज दिलेले आहे बघा हे हे जे दिसतंय ना तुम्हाला आता बघूया किती जण कमेंट करतात हे जे दिलेलं आहे टू ड्रॉ द ग्राफ फोर एक्स प्लस फायव्ह वाय इज इक्वल टू नाईन्टी फाईंड वाय व्हेन एक्स इज इक्वल टू वन कोणतं चॅप्टर हे आहे याचा मला नक्की कमेंटमध्ये रिप्लाय करा आणि सेकंड नंबरचा क्वेश्चन कोणत्या चॅप्टरमधला आहे थर्ड नंबरचा कोणत्या चॅप्टरमधला आहे एकदा मला नक्की सांगा आणि हा जो फोर्थ नंबरचा आहे हा कोणत्या चॅप्टरमधला आहे बघूया किती जण कमेंट करतायत आणि आज मी या ठिकाणी थांबतोय बट आपलं चॅनलचे जे व्हिडिओ आहेत तर ते दररोज आपण अपलोड करत आहे नाही तर त्यामुळं टेलिग्रामला जॉईन व्हा माझ्यासोबत आणि दहावीची एक परिपूर्ण बेस्ट तयारी करा जेणेकरून तुम्हाला दहावी बोर्ड एक्झाममध्ये मा चांगले मार्क्स मिळतील चला आपण आज थांबूया आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका चला ओके बाय